नमस्कार, डॉक्टर मेघा घाटेस किचन मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला पावसाळी रानभाज्यांची माहिती आणि त्याचे फायदे सांगणार आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागात किंवा जंगलामध्ये रानभाज्या उगवतात आणि त्या खेडेगावातील महिला किंवा आदिवासी महिला गोळा करून आणतात आणि त्याच्या जुड्या करून किंवा वाट्यावर त्या शहरात आणून विकतात। परंतु आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना पावसाळी रानभाज्याची काहीच माहिती नसल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। पण ह्या भाज्या सर्वगुण संपन्न आहेत, बहुगुणी आहेत, औषधी आहेत, ह्याविषयी आपण जाणून घेऊया आणि प्रत्येकाने दरवर्षी पावसात एकदा तरी प्रत्येक प्रकारची भाजी नक्कीच खायला हवी। ह्या पावसाळी भाज्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं, खनिज असतं, कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, प्रोटीन्स असतात, झिंक आहे आणि त्या भाज्यांमध्ये मनात असे घटक आहेत की ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो। ते रक्तवर्धक असतं, हाडांची बळकटी वाढते, कंबरदुखी कमी होते, पोटदुखी कमी होते, जंत जर पोटात झाले असतील तर ते कमी होण्यास मदत होते, त्वचेचे रोग झाले असतील तर अशा वेळेला ती पावसाळी रानभाजी मुद्दाम खायला देतात। कफनाशक आहे, पित्तनाशक आहे, अपचन दूर होतं, बद्धकोष्ठता दूर होते, पोटाचे कुठलेही विकार असतील तर ते कमी होण्यास मदत होते। व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन क आहे, क जीवनसत्व असल्यामुळे, व्हिटॅमिन सी असल्यामुळे प्रतिकार शक्ती आपली भरपूर वाढते। आणि आता पावसाळ्यामध्ये आपली प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, अशा वेळेला कॉलरा, टायफॉइड, विषाणूचे आजार होतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, रानभाज्या मिळणाऱ्या आपण खायला हव्या। टाकळा, कोरला, कुरडू, शेवरा, भारंग, कुलू, भोकर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळी भाज्या आपल्याला मिळतात आणि त्याच्याविषयी आपण माहिती करून घ्यावी आणि त्या नक्की खाव्या, कारण ह्या सर्व गुणसंपन्न बहुगुणी आणि औषधी पावसाळी रानभाज्या ह्या तुम्ही प्रत्येकाने नक्की खा। माझा पावसाळी रानभाज्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा। माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।